हाय फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग खूप वेगळा असणार आहे. एका वेगळ्या विषयावरती, कारण तुम्ही पाहू शकता की आत्ता मी एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे. इकडे बेड दिसतोय तुम्हाला, इकडे सलाईनची नळी दिसते. सध्या मी हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला पण एक कारण आहे. एका आमच्या मेन व्यक्ती आजारी पडलेत. आता सगळ्यांना खूप वाईट वाटतंय, पूर्ण टीम अपसेट आहे. आणि शूटिंग तर जवळ आलेलं आहे आपल्या पाठशालाचं. आणि मेन आपला पाठीचा मणकाच जर चांगला नसेल तर पूर्ण बॉडी कशी साथ देणार. तर ते व्यक्ती आता रिलॅक्स करते, सलाईन लावलं होतं सरांना. तर तुम्ही पाहू शकता की इकडं सर झोपलेले आहेत. आता सरांचं ब्लड टेस्ट केलं आहे, आता रिपोर्ट यायचा राहिला आहे. तर खूप आजारी सर मागच्या 2-4 दिवसापासून. ताप येतोय त्यांना, भरपूर काय काय होतंय. तर आपण बघूयात आता कसे सर झोपलेत ते. तुम्ही पाहू शकता की सर इथं झोपलेले आहेत. हे इकडं पाहू शकता तुम्ही, इतक्या गोळ्या औषधं. आत्ताच एक सलाईन देऊन झालेलं आहे आणि सर रिलॅक्स करतायत. आता बरं आहे का बघूयात आपण. सर बरं आहे का? बरं वाटतंय का? बरं वाटतंय. बरं म्हणजे ताप आहे खूपच. तू काय ब्लॉग बनवतोय का? हो, ब्लॉग बनवतो. बनव. जोश राहिला? जोशच नाही राहिला, ताप खूप बेकार आहे. आणि असं म्हणजे थोडून आले सगळं, पॅक थंडी वाजते पूर्ण. पायाचे सांधे ठणकत आहेत, गुडघे ठणकत आहेत, डोळ्यांना दुखतंय. आणि तापले बेकार ये राहून थोडे चक्कर आल्यासारखं पण येत आहे. पण बघू, मी लईच दवाखान्याला हागर आहे म्हणजे ते घाबरतो मी. तसा म्हणजे मला गोळ्या कंटिन्यू चालू असतात, दवाखाना, गोळ्या, औषधं. पण असं जर ताप बी पिऊन थांबलो ना, खतरनाक. मला हे होत नाही असं गोळ्या खायची अडचण किंवा औषध प्यायची अडचण अशी काय नाही. दररोज मी दिवसात 3 गोळ्या मला खाव्याच लागतात. आता ताप कमी आलाय का? ताप नाही कमी आला, गोळी घेतली पण ताप नाही कमी आला. खतरनाक ताप आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं की सरांनी हातून एक शर्ट त्याच्यावर उडी खाली आतमध्ये त्याच्या बनियान शर्ट आणि टी शर्ट उडी. ब्लड टेस्ट करायला दिली डेंग्यूची आणि गोचिड तापाची. बघा, आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं डेंग्यू पण नसावा आणि गोचिड ताप पण नसावा. ऍक्च्युली माझा खतरनाक पाय मुरगळला होता मागच्या 5-6 दिवसामध्ये. आणि खूप पाय मुरगळल्यामुळं त्याची कणकणी पण आलेली असणार आहे मला. आणि पण ते म्हणा होतं 2 दिवस झालं पूर्ण की मी चांगल्या MD डॉक्टरांकडे पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतोय. आणि जशी म्हणजे मला मॉर्निंगला टेम्परेचर आलं, जसं थंडी वाजून आली, इन्स्टंट प्रवीणनं मला हॉस्पिटलमध्ये सबमिट केलं इथं. तरी सुद्धा 2 दिवस झाले, अजून काही फरक नाही. तुमच्या आशीर्वादानं नक्कीच मी बरा होईल असं पण वाटतंय. तुम्हाला काय नाही होणार, मी तर मेन म्हणते म्हणतात सगळे झटके मारतात. ही लई त्रास देते म्हणजे झटके मारतात म्हणजे असं डोक्या बिक्याला असं सणवून आल्यासारखं येते काय की. आणि असं चक्कर येते, चक्कर. तसं खाल्लंय पण चांगलं म्हणजे काही असं चेंजेस पण नाही एवढं काही काहीच नाही. गावाकडून दिवाळीवरून आलो आणि इथंच घरातच बसून नाही कुठे बी फिरतो जास्त. आणि आता स्क्रिप्टिंग वरती चालू आहे आपल्या वेब सिरीज
यादवची पाठशालाचं शूटिंग करायचंय, नवीबोचं शूटिंग करायचंय, आणि ते सगळं आता गणेश आणि प्रवीणच्यावर जबाबदारी आली आणि कलाकार तिकडून येत आहेत सगळे. सोळाला तर कलाकार येणार आहेत, उद्याच येणार आहेत, उद्याच कलाकार येणार आहेत. मी असा शूटिंग होईल का नाही काही सांगता येत नाही. आपल्या प्रेक्षकांना सतत एंटरटेनमेंट चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा इथून पुढे. नक्की प्रेक्षकांसाठी करू ना आपण सगळे. चालते, आराम करा, आराम करा. रिपोर्ट बघतो मी, येतोय कधी. हा रिपोर्ट बघून मला सांग. हो चालते. मित्रांनो आता सर रिलॅक्स करतायत, तर आपण आता रिपोर्टची वाट बघूयात. रिपोर्ट कधी येतोय ते म्हणलं ते की अर्धा तास थांबा, अर्धा तासाने देतो तुम्हाला रिपोर्ट. आता येईलच थोड्या वेळ, दहा एक मिनटात रिपोर्ट बघूयात काय झालं ते रिपोर्टमध्ये. काय झालं माहिती नाही, झोपवलंय आम्ही. चल तुलाच माहित आहे रिपोर्ट. रिपोर्ट काय म्हणलं तू सांग. होमिओपॅथीमध्ये नॉर्मली अँटीबायोटिक्स दिली सगळी. नमस्कार फ्रेंड्स, आत्ता तेव्हा तिकडे एक छोटस आणखीन एक पिल्लू लावलेलं आहे. अगोदर पण एक लावलं होतं आणि मला नको आवडत नाही दवाखाना. कोणीच आजारी पडू नये, ना मी ना तुम्ही ना कोणीच. शूटिंग करायचे, माझा वेळ हा हॉस्पिटलमध्ये न जाता शूटिंग सेटवरती तुमच्याबरोबर जावा अशा अपेक्षा. मित्रांनो मी चांगला ठणठणीत व्हावा यासाठी प्रे करा. तुमच्या आशीर्वादामुळे होईल ठणठणीत बरा. डेंग्यू आहे थोडा आणि गोचिडताप पण आहे. ठीक आहे, डेंग्यू आणि गोचिडतापची साथ बेकार आहे, काळजी घ्यावी लागेल. आराम करा. Thank you.